आम्ही एकमेकांना रंगवण्याबरोबर आम्ही दुसऱ्यांनाही रंगवतो. दादूस आणि मुक्ता वहिनीचं पण कुठेतरी एक चांगलं असं काहीतरी होत आहे असं होतं. तेव्हा ते नारळ त्याच्यात घालणं आणि तो गरम काढून ते रंग लावायचे असतात की ते दोन दिवस निघणार लावून जायचं, मग घरी जाऊन ते बरोबर टर्पेंटाईननी काढायचे ते नखावरचे. आमच्या मालिकेत ज्या दोन आहेत छोट्या आमच्या मैत्रिणी, तर आम्ही असा विचार केला की त्यांना खूप रंगवलंय. सईला पण म्हणजे असं सगळं लागलं, हिला पण रंग असं बऱ्याचदा थोडस लावायचं असं काही नाही. ह्यालाही खूप लावणार, त्यालाही मी खूप लावणार, नको 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 असं वगैरे हे सगळं नको. तू आलाय होळीचा सण भारी चलना चुया. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत रंगपंचमी साजरी होते आणि त्याच निमित्ताने मिहिर आणि लकी माझ्या सोबत आहेत. दोघ जण रंगाने माखले आहेत, पूर्णपणे माखले आहेत दोघ जण, आणि सगळ्यांनी रंगपंचमी आता सुरू आहे आणि वेगवेगळे ट्विस्ट तर या रंगपंचमीत बघायला मिळणार आहेत. आणि काय बघायला मिळणार आहेत, आणि मिहिर आणि लकी किती रंगवणार आहात एकमेकांनाच. आज आम्ही खूप रंगवलंय एकमेकांना, रादर आम्ही एकमेकांना रंगवण्याबरोबर आम्ही दुसऱ्यांनाही रंगवलंय, कारण दोघांनाही हा सण आवडतो. आणि आमची टीम अशी प्रत्येक वेगवेगळ्या रंगाची लोक आहेत आमच्या टीम मध्ये, सो ते एकत्र येऊन ही रंगपंचमी आम्ही आता साजरा करतोय. बरं, मालिकेतला ट्विस्ट आता वेगवेगळे येतातच आहेत, अगदीच सगळ्यांच्याच आयुष्यात बदल घडताना दिसत आहेत. अगदी आदित्य सुद्धा वेगळ्याच जरा झोनला गेला आहे आणि तो सुद्धा पुन्हा एकदा ऐकतोय की नाही या मोडवर आहे. काय वाटतंय, काय बघायला मिळेल आता या मालिकेत आणि रंगपंचमीच्या निमित्ताने काय ट्विस्ट घडणार आहे? इंटरेस्टिंग तर आहे, कारण का आदित्यचं पण जरा काउन्सिलिंग वगैरे चालू आहे. इवन दादूस आणि मुक्ता वहिनीचं पण म्हणजे कुठेतरी एक चांगलं असं काहीतरी होत आहे असं तर नक्कीच वाटतंय, आणि त्यामुळे सगळेच आनंद आहेत. त्यात होळी एवढा छान असा सण आहे, त्यात सगळे लोक रंग खेळत आहेत, तर सगळे लोक खूपच खुश आहेत आत्ता. ते आहेच, परत तुमची पर्सनल होळी असते, म्हणजे आपली स्वतःची होळी, एक वेडेपणाची होळी असते आपली, एक जी आपली असते होळी. किती वेडेपणा केला आहे होळीचे, अगदी पेटवण्यापासून ते रंगपंचमी पर्यंतचे काय वेगळे घडलेले किस्से? भरपूर किस्से आहेत तसे बघायला गेले तर. म्हणजे शाळेपर्यंत एक वेगळी होळी होती, कॉलेजला त्याच्यापेक्षा वेगळी, डिग्रीला त्याच्यापेक्षा वेगळी. आणि येस, रंगपंचमीच्या आदल्या दिवशी जेव्हा होळी दहन आपलं होतं, तेव्हा ते नारळ त्याच्यात घालणं आणि तो गरम काढून फोडून खाणं, ह्या अशा बऱ्याच आठवणी आहेत. आता तेवढ्या प्रकारे होत नाही होळी, कारण कसं आहे की सगळ्यांचंच काही ना काही असतं, सगळेच आता रंग लावून होळी खेळतात असं नाही. पण हा, म्हणजे माझे काही मित्र आहेत, आम्ही त्या दिवशी वेळ काढून भेटतो, गप्पा गोष्टी होतात, आणि ती एक छोटीशी त्या प्रकारे आता साजरी होते. आणि आपल्या वेळेचे रंग असे नव्हते, हे साधे रंग आहेत. आपल्या वेळेचे रंग म्हणजे दोन दिवस घासून 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 काढा असं काही झालेत का प्रकार? हो, म्हणजे त्याच प्रकारे ते रंग लावायचे असतात की ते दोन दिवस निघणार नाही. म्हणजे मी मला आठवते की शाळेमध्ये असताना मुद्दाम कुठनं तरी कसा तरी तो पक्का रंग आणायचा आणि मित्रांना लावायचा, म्हणजे पुढच्या दिवशी कसे ते रंग त्यांचे जात नाहीत. आणि आपल्याला माहिती असतं, आपण आधी तेल वगैरे सगळं लावून जायचं, मग घरी जाऊन ते बरोबर टर्पेंटाईननी काढायचे ते नखावरचे रंग. तर हा, आपण हे सगळं तयार ठेवायचं आणि त्यांना सांगायचं काही नाही, आपण एकदम साध्या एकदम हलक्या रंगांनी खेळूया, आणि मग जो फासायचा त्यांच्या चेहऱ्यावर की बस, ती एक वेगळी मजा. म्हणजे हा जसं म्हणाला तसं माझ्या बाबतीत एकदा घडलेलं आहे, म्हणजे मी स्वतः पण लावून घेतलेलं आणि त्या वर्षी आम्ही असे ते पक्के कलर म्हणतो तसं आणलं होतं, आणि मग दोन दिवस माझ्याही चेहऱ्यावरचा वगैरे रंग जात नव्हता. आणि माझं असं झालं की यार, हा रंग मी लावायला आणलेला आणि तो माझ्यावरही लावला गेलाय. त्यामुळे या गमती जमती बऱ्याच आहेत. बरं, आणि दुसरा एक किस्सा घडतो याच्यासोबत, तो म्हणजे भांगचा किस्सा जो आपल्या कॉलेज एजला घडतो मोस्टली. काय झालेत का असे किस्से भांगचे स्पेशली? स्पेशल असं काही नाही. हा, म्हणजे काही मित्र त्यांना माहिती असतं, म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत असते, सो ते त्या प्रकारे छान असं आणतात करून वगैरे. तर हा, किस्से नाही पण हा, ते भांग एकत्र मित्र पूर्ण आमचा ग्रुप बसून होळीचे रंग आदल्या दिवशीच सुरू करणं, खेळणं त्याबरोबर हे सगळं, तर तशी मजा खूप केली. आणि येस, जशी आमची मजा तशी आपल्या प्रेक्षकांनीही तशी मजा केली असेल, त्यांचेही तसेच धिंगाणे असतील. कारण भांगची गोळी खाली की हसायला येत ना, कॉमन एक तास तरी हे चालू असतं, हसणं एक प्रकार, असे बरेच प्रकार आहेत. तुम्ही जर घेतलं नसेल आणि दुसरं कोणी घेतलं असेल, तर ते जे बघून आपण जे ते त्या नशेपेक्षा हे जास्त कुठेतरी ओव्हर आहे, तर ती एक वेगळीच मजा आहे की अरे हवा खा बघ आला, अरे बघ काय करतो आपण. पण हा एक वेगळा जोश असतो.
बरं, मालिकेत आता इतके सगळे तुमचे बाकीचे पंटर लोक आहात, काय असं ठरलंय की या व्यक्तीला खूप रंग लावायचा आहे? कोण असं काय म्हणतात ते टार्गेट आहे का कोण? हो, म्हणजे आज आम्ही सकाळी आलो, आम्हाला कळलं होतं राईट की आज आपला होळीचा सिक्वेन्स आहे. तर मग आम्ही असं ठरवलेलं की आपण रंग एकमेकांना लावतोय, पण आमच्या मालिकेत ज्या दोन आहेत छोट्या आमच्या मैत्रिणी, तर आम्ही असा विचार केला की त्यांना रंगवूया. आणि थोड्या थोड्या प्रमाणात आम्ही ते प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. म्हणजे त्यांच्या नकळत आम्ही रंग वगैरे असा उडवलाय. तर येस, म्हणजे आज आम्ही वेगळ्याच मूड मध्ये होतो. हो ना, आणि इवन सईला पण आम्ही खूप रंगवलंय. सईला पण म्हणजे असं सगळं असं मस्त रंगवलेलं आहे, छोटीशी गोड विदाऊट कलर आली होती. शिवाय मालिकेमध्ये पुरू जो आहे तो तुम्हाला कुठेही दिसला तर त्याला प्लीज रंगवा, त्याला रंग खूप आवडतात. कारण हा हे सार्केझम मध्ये आहे, त्याला अजिबात रंग लावलेले आवडत नाहीत. आणि तो कालपासून असं होता, मला रंगपंचमी आवडत नाही, मला रंग आवडत नाही. तर मग आमचा असा प्लॅन होता. पण हा, जसं आता मिहिरने सांगितलं, आम्ही तो पूर्ण करू शकलो नाहीये, म्हणून तुम्ही लोक जिथे दिसेल तो त्याला रंग लावा. मग ते प्रेमाचे असो, मैत्रीचे असो, कुठलेही रंग लावा. बरं म्हणायलाच आता हे प्रेमाचे रंग, पण असं कॉलेजमध्ये असतं ना, या मुलीला मला रंग लावायचा आहे असं झालंय का कधी? नाही 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 झालंय. म्हणजे प्लॅन करून नाही, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट घडता घडता ती होत जाते. हा, अनप्लॅन किंवा को इन्सिडेंटली आपण म्हणतो, आपण लावताना अरे लागला हिला पण रंग, असं बऱ्याचदा झालेलं आहे. मग ते शाळेत वगैरे पण आपण शाळेच्या नंतर होळी खेळायचो, शाळेत तर अलाउड नव्हतं. सो तसे बरेच आहेत किस्से, छोटे मोठे, मोठे छोटे. काय नाही, माझं असं काही मुलीला रंग लावणं वगैरे असं एवढं काही नसायचं. कारण का मी खूप म्हणजे होळीत मी एकदम फोकस्ड असतो की खूप जास्त रंग लोकांना लावायचे आहेत. मग ते असं ह्यालाच थोडस लावायचं असं काही नाही, ह्यालाही खूप लावणार, त्यालाही मी खूप लावणार. आणि जे आपले असे ठराविक असे आपले बकरे असतात, त्यांना खास स्वतः पण एक बकरा आहे, अजिबात नाही. स्वतःला पण लावतो रंग. हा, तो मी म्हणजे सगळे लोक दमल्यावर मग मी स्वतःला असं लावत असतो रंग. कारण का मला एवढं आवडतं रंगपंचमीला खेळायला, रंगांबरोबर खेळायला, हे कायच सांगू. सो ते असं मुलींना काय हे नको 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 असं वगैरे हे सगळं नको, तू आलायस मग तू पूर्णपणे चांगला रंगांनी माखला गेला पाहिजे, तरच त्याला समाधान मिळतं. मी आज होळी खेळलो. तर ह्यांचीही अशी असते होळी. बरं, दुसरं गोष्ट असते म्हणजे पुरणपोळीची स्पर्धा होतात काय? म्हणजे आमच्याकडे स्पर्धा असते की कोण जास्त पुरणपोळ्या खाणार, असं होतं का तुमच्याकडे? नाही, स्पर्धा आमच्याकडे होत नाही, पण तुमच्या स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायला नक्कीच आवडेल. इनडायरेक्टली त्याला म्हणायचं की तुम्ही पुरणपोळी बनवा आणि आम्हाला द्या. स्पर्धा नाही, पण येस आवडीने खाल्लेत आणि इतक्या खाल्ल्यात की मग ती झोप आवरेनाशी झाली आहे आणि मग झोपूनच राहिलोय. मग संध्याकाळी असं ते सगळं त्यासाठी असं थोडस असं त्यात जायफळ पण टाकायचं. मग अजूनच म्हणजे ती झोप येणार कन्फर्म. तर हे असे आहे त्यांचे किस्से. आणि आता मालिकेत वेगळे किस्से बघायलाच मिळतील आणि मालिकेतली मजा इकडे काय घडणार आहे ती स्क्रीनवरती लगेच प्रेक्षकांना बघायला मिळेलच. थँक्यू सो मच आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. असेच दंगे घालत राहा. हो, तुम्हा सगळ्यांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या मालिकेवर प्रेमाची गोष्ट यावर असंच प्रेम कायम ठेवा. तुमचा आशीर्वाद आणि तुमची ही साथ आमच्यासाठी खूप योग्य ठरेल आणि येस आम्ही वेगवेगळे भाग तुमच्या समोर नक्की घेऊन येऊ. अजून एक परे शेवटी जाता जाता एखादं गाणं होऊन जाऊ देत, गुणगुणत होतास म्हणून म्हटलं. नाही नाही, ते आमचं मी ऑफिशियली सांगतो, हा खूप छान गातो गाणं, तर त्याच्याबरोबर मी साथ देईन. कारण मी तसा कधी गायलेलो नाही. हा, आपण म्हणतो ना कॅज्युअल असं. हा, तू घे एखादं गाणं. आपण आपलं मराठी गाणं होळीचा सण भारी चलना चुया, आला होळीचा सण लय भारी चलना चुया. सो नाचा मस्त, मजा करा. हॅपी होळी. हॅपी होळी.